नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरती 2023 लवकरच त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहे। या ऑनलाईन परीक्षेमध्ये त्या ठिकाणी चालू घडामोडी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चालू घडामोडी नेमक्या कोणत्या विचारल्या जाणार, चालू घडामोडींची जी कालमर्यादा आहे तर ती कोणती असणार आहे, आणि चालू घडामोडींचा तत्परतेने किंवा या कमी कालावधीमध्ये पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची, चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, याबाबत या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना माझी नम्र विनंती आहे की आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटली म्हणजे चालू घडामोडी हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जात असतो। मग चालू घडामोडी म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण आधी समजून घेणार आहोत। मित्रांनो, UPSC परीक्षा असेल, MPSC परीक्षा असेल, किंवा PSI, STI किंवा असिस्टंट ASO ची परीक्षा असेल, त्यानंतर कोणतीही पदभरती असेल, मग ती तलाठी पदभरती असो, ग्रामसेवक असो, जिल्हा परिषदेची असो, नगरपालिकेची असो, वनविभागाची असो, किंवा साधी शिपाई किंवा कोतवालाची त्या ठिकाणी पदभरती असो, या प्रत्येक पदभरतीमध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी विचारला जात असतो। बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा 10 ते 12 मार्कासाठी विचारला जाणारा टॉपिक आहे। त्याचबरोबर आता सध्या जर तलाठी पदभरतीचा विचार केला तर निश्चितपणे तुम्हाला 10 मार्कासाठी हे चालू घडामोडी तयार करून ठेवणं किंवा हा टॉपिक तुम्हाला 10 ते 12 मार्कासाठी निश्चितपणे विचारला जातो। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर चालू घडामोडी हा अभ्यास करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल तो म्हणजे पेपर वाचन। आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना पेपर वाचण्याची सवय नसते, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्या ठिकाणी पेपर वाचनाची कंपल्सरी सवय लावून घ्यावी असं प्रामाणिक मत माझं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऐन परीक्षेच्या तोंडावर एखादं मार्केटमधून पुस्तक घेता, उदाहरणार्थ चालू घडामोडी बाय युनिक पब्लिकेशन किंवा चालू घडामोडी सचिन जाधवर यांचं, किंवा एखादं पुस्तक दत्ता सांगोलकर वगैरे यांचं आणता आणि त्या ठिकाणी तुम्ही वाचन करता, त्या पुस्तकात जेवढं आपल्याला वाचता येईल तेवढं वाचतो आणि परीक्षा देतो, मग होतं असं की बऱ्याचशा गोष्टी ह्या मागील 6 महिन्याच्या पण विचारल्या गेलेल्या असतात, बऱ्याचशा गोष्टी ह्या करंट 15-20 दिवसाच्या पण विचारल्या गेलेल्या असतात, आणि आपण पुस्तक घेतलं असतं मागील महिन्यातलं, त्यामुळे आपले बरेचसे प्रश्न जे सोपे असतात, जे आपल्या हातातले मार्क्स आहेत चालू घडामोडीचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले मार्क कट होत असतात। त्यामुळे मित्रांनो, चालू घडामोडी टॉपिक जर तुम्ही फक्त सवय लावण्याची आवश्यकता आहे, वाचनाची सवय, डेली पेपर वाचनाची सवय जर तुम्ही लावली तर चालू घडामोडी हा टॉपिक तुमच्या हातातला होऊन जाईल, एकही मार्क त्या ठिकाणी तुमचे जाणार नाही। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सवय जी आहे तर ती लावायची आहे पेपर वाचनाची। मग बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत असतात, बरेचसे शहरी भागातले सुद्धा विद्यार्थी आहेत, शहरामध्ये सहज पेपर अवेलेबल होऊन जात असतो डेली बेसिसवरचा। बऱ्याचशा दुर्गम भागामध्ये किंवा खेडेगावामध्ये सुद्धा आजही पेपर अवेलेबल होत नाही, किंवा झालाच तर कालचा होतो किंवा मागील आठवड्याचा होतो, अशा सुद्धा काही परिस्थिती आहे गावांमध्ये। काही मी स्वतःसुद्धा अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी जेव्हा मी नोकरीला होतो तर अति दुर्गम भागामध्ये सुद्धा कधी कधी अशी परिस्थिती बघायला मिळते, परंतु आजकाल ट्रान्सपोर्टेशन वगैरे चांगलं असल्यामुळे बऱ्यापैकी गावांमध्ये पेपर अवेलेबल होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुमच्या गावामध्ये साधा पेपर जरी येत असेल, साधा म्हणजे जवळपास 3-4 तालुक्या किंवा 3-4 जिल्ह्यांपुरता मर्यादित असा पेपर जरी येत असेल, तरी तो अवेलेबल करून तो डेली बेसिसवर वाचणं फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर जर तुम्ही शहरात राहत असाल, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद वगैरे या शहरांमध्ये, तर त्या ठिकाणी बेसिकली
लोकसत्ता, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स हे मराठी वर्तमानपत्र त्या ठिकाणी MPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाचली गेली जातात, म्हणजे वाचली जात असतात. बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत तर ते सकाळ वर्तमानपत्र, त्याचं संपादकीय सुद्धा चांगल्या प्रतीचं असतं, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता आहे, तर यांचं संपादकीय असेल किंवा जे काही बातम्यांचं स्वरूप आहे, क्वालिटी आहे, तर ती चांगल्या प्रतीची असते. त्यामुळे पेपर वाचन ही जर सवय ज्या विद्यार्थ्याला असेल, गेल्या 2-3 वर्षात तुम्ही डेली बेसिसवर पेपर वाचत असाल, तर त्या ठिकाणी चालू घडामोडी त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क देऊन जाणार आहेत. मग पेपर वाचनानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे मासिकं येतात. आता माझं स्वतःचं उदाहरण देतो की चालू घडामोडी करत असताना मी साप्ताहिकसुद्धा वाचायचो, चित्रलेखा, लोकप्रभा, कधी कधी इतर साप्ताहिकसुद्धा, इंग्रजीमध्ये इंडिया टुडे येतं किंवा इतर जे काही आहेत, तर ते सुद्धा त्या ठिकाणी मी वाचत असायचो. त्याच्याने अवांतर गोष्टी खूप माहिती होतात, त्याच्यामुळे मग आपली एक विचारांची प्रोसेस त्या ठिकाणी तयार होत असते. मासिकामध्ये जर वाचायचं म्हटलं तर जे काही चालू घडामोडीचे मासिकं येतात, युनिक अकॅडमी असेल, पृथ्वी परिक्रमा असेल किंवा चाणक्य मंडळचं सुद्धा मासिक त्या ठिकाणी येत असतं, तर हे मासिकंसुद्धा वाचण्याची सवय लावून घेणं फार फार महत्त्वाचं आहे. हे झालं मासिकांविषयी. त्यानंतर जे काही चालू घडामोडीचे पुस्तकं आहेत, मग हे पुस्तकं तुम्ही शेवटच्या 15-20 दिवसांमध्ये, दत्ता सांगोलकर आहे, सचिन जाधवर आहे किंवा इतर जे काही प्रकाशनं असतील त्यांची सुद्धा पुस्तकं तुम्ही वाचणं गरजेचं आहे, पण ते शेवटच्या 15-20 दिवसात. नाहीतर बरेच लोक काय करतात की वर्षभर GS वगैरे इंग्रजी मराठीचा अभ्यास करता आणि चालू घडामोडी शेवटच्या 15 दिवसात करून टाकू असं म्हणतात, परंतु ते काही पॉसिबल होत नाही. मग सोपे सोपे प्रश्न देखील त्या ठिकाणी चुकतात आणि मग पुन्हा पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर वाचल्या पाहिजे. मासिक जे आहे महाराष्ट्र शासनाचं, लोकराज्य अतिशय चांगलं आहे. योजना हे मासिकसुद्धा चांगलं आहे, शासनाचंच आहे ते पब्लिकेशन. तर त्यामुळे या मासिकांमधून विविध अशा योजना असतील, विविध असे शासनाचे काही उपक्रम असतील, तर या गोष्टींबाबत आपल्याला माहिती काढून घेता येते. आणि चालू घडामोडीसाठी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अजून सवय लावून घ्या, ती म्हणजे रेडिओ जर असेल, FM असेल किंवा त्या गोष्टी, तर त्या ठिकाणी बातम्यासुद्धा येत असतात, त्या बातम्या बघा. ही नियमित सवय लावून घ्या मित्रांनो, जेणेकरून चालू घडामोडीचा अभ्यास तुमचा परफेक्ट होईल. या पद्धतीने अभ्यास करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.